प्रश्न सोडवण्याची जी व्यवस्था आहे ती आपल्या महानगरपालिकेमध्ये दिसत नाही. थोडक्यात मान्य करावं लागेल, मान्य करावं स्टेटमेंट असेल जास्त मोठं स्टेटमेंट मी करत असेल. नाही, जो प्रश्न ज्या दिवशी समोर आला तो प्रश्न त्या दिवशी सोडवला जातो. अगदी बरोबर. परंतु जी एक आम्हाला स्मार्ट सिटीत काय करायचं आहे हे जे ऍक्शन प्लॅन आम्हाला हवा होता आणि तो नुसतं कागदावर नाही व्यवहारात यायला हे दिसत नाही. माझ्या सुद्धा एक दुसरा मुद्दा असा होता, सरांना तो एक राहून गेला. तो म्हणजे एक तर हा आता राठोड साहेबांनी सांगितलं स्मार्ट शब्द तो एक तर काढून टाकायला पाहिजे, कारण त्याच्यामुळे लोकांची दिशा भूलून राहिली की आम्ही स्मार्ट करणार. आता हे म्हणता एक दोन प्रोजेक्ट म्हणजे स्मार्टनेस, तो शब्द इरिलेव्हंट झाला. तुम्ही त्याला नाव कशाला देता? जर स्मार्ट म्हटलं शहर स्मार्ट म्हणजे त्याचे सर्व अंग स्मार्ट. इट कॅनॉट बी माझा कान स्मार्ट आहे बाकी जेवण स्मार्ट नाही. तर याच्यामुळे हा शब्द डिलीट जर केला तर त्याचा लोकांकडे चुकीचा संदेश जाणार नाही. दुसरा माझा मुद्दा असा की एकूण प्लॅनिंगमध्ये मी सहज बघत होतो रस्ता आपण जेव्हा रुंद करतो तर त्याला आपण मध्यंतर मधला भाग डेव्हलप करतो आणि साईडला सोडून देतो आणि नेमकं तिथे अतिक्रमण होतं. म्हणून माझी एक सुचना पूर्वीपासून आहे की आपण साईड विंग अगोदर डेव्हलप करा, सेंटर पोर्शन ठेवा आणि मग जसं जसं तुम्हाला वाटतं का तर रुंदीकरण जावं तर यू शूड मूव्ह फ्रॉम आउटसाईड टू इन साईड. आता उलट झालं इन टू आउट आणि दरम्यानच्या काय लोक व्यवस्थित त्याला डेव्हलप करतात, तिथं बाहेर दुकानं काढतात. तर मधून मला अनेक वेळा तो प्रश्न पडतो आपण असं का बांधतो, वाय डोंट यू स्टार्ट फ्रॉम पेरिफेरी मूव्ह इन साईड, जेणेकरून काय होईल की अतिक्रम होणार नाही. दुसरा माझा मुद्दा आहे की मी नेहमी विचार करतो या शहरात आपण सिमेंटचे रस्ते का बांधतो. मला जे थोडंसं वाटतं ते असं की ज्या भागात जास्त रेनफॉल होतो कारण रेनफॉल आणि बिटुमेन यांचं पटत नाही, त्यामुळे बिटुमेन्स रोड आपण सहसा हाय रेनफॉल एरियामध्ये बांधत नाही. मुंबई सारखं शहरात शक्यच नाही. औरंगाबाद तर हे ड्राय एरिया आहे, इथे तर पाऊस 800 मिलीमीटरच्या आतच पडतो. तर अशा कारण हा जो सिमेंटचा रस्ता इट कॉस्ट ऍटलीस्ट 6 to 7 times मोअर, मग 6 to 7 times खर्च करायचा. पर्टिक्युलरली जर तुमच्याकडे साधन संपत्तीची कमतरता आहे, खूप सरप्लस असेल तर यू कॅन गो अहेड फॉर एनिथिंग, पण तुमच्याकडे रिसोर्सेस नाही मग अशा वेळेला अशी टेक्नॉलॉजी वापरा अगदी बरोबर की जे तुमच्या रिसोर्सेस बसते अँड इट इज नॉट नेसेसरी. म्हणून सिमेंटचे रस्ते हा एक शोक झाल्यासारखं वाटतो की सगळीकडे सिमेंट सिमेंट. उड्डाणपूल सुद्धा काय एवढे उड्डाणपूल कशाला लागतात? तुम्ही उड्डाणपूल आता इथे बाबा पेट्रोल पंपा जवळचा उड्डाणपूल आहे, त्या उड्डाणपुलावरून दिवसातून 10 वाहन जातात आणि त्याच्यावर तुम्ही 30-40 lakh खर्च केले असणार. आता मला अजून समजत नाही की जर त्या उड्डाणपुलावर वाहनं जात नाही तर उड्डाणपूल कशा करता? म्हणून उड्डाणपूल बांधण्यापूर्वी तुम्ही जर अभ्यास केला असेलच कोणाच्या लोकांनी, मग आता जर वाहन जात नाही त्याची कारण काय? तिथे जे लोक आहे वाहनधारक त्यांना विचारा का व्हाय यू डोंट युज दी फ्लायओव्हर, तो सांगेल ना कारण. तर असे जे शॉर्ट असतात ना तिथे उड्डाणपूल कधीच यशस्वी होत नाही, लॉंग असेल तिथे होतात. तर असे छोटे छोटे खर्च करून आपण विनाकारण शहराचा पैसा व्यर्थ खर्च करतो. आपल्याकडे सर नाही हे तुमचं कुठे कमी असणार, पैसे आणण्याचाही रिसोर्स नाही. आणि अशा परिस्थितीत आम्ही BOT सारख्या गोष्टी करतो, सत्यमेती आम्हाला फसवून जाती, रॅमकेच आम्ही अर्धवट्टी जलवाहिनीचं प्रकरण न्यायालयात अडकलंय, त्यामुळे तिथेही हेच हे नाहीये. एक बांधा वापरा आणि विका असं चाललंय का आमचं सर? मला असं वाटतं की रिसोर्सेस हे सगळ्यात महत्वाचे आहेत आपण जसं म्हणालात. मग त्यामध्ये फक्त बांधा वापरा विका याच्यापेक्षा मला असं वाटतं की अशा खूप काही गोष्टी आहेत की ज्यामधनं आपण शहरासाठी इन्कम वाढवू शकतो. पण हे सगळं होत असताना परत मी त्याच गोष्टीवर येईल की ही सगळी महत्वाची गोष्ट आहे ही मानसिकता, की दोघांची मानसिकता. म्हणजे असं असतं की आता कुठल्याही प्रशासनाचा प्रमुख जेव्हा बाहेर कोण या ठिकाणी येतो त्याच्याकडनं खूप काही अपेक्षा असतात आणि तिथल्या असलेल्या सोर्सेसकडनं त्यांनी चांगल्या इनपुट्स घेऊन त्या ठिकाणी त्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि त्याच्या दृष्टिकोनातून आपलं शहर या ठिकाणी. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की टॅक्सचा जो विषय आहे, आज कितीतरी अनआयडेंटिफाईड प्रॉपर्टीज आहेत की ज्याच्याकडनं आपण टॅक्स वसूल करत नाही, किंवा आपण त्यांना टॅक्स लावून किती वर्ष झालेली आहेत आणि आज त्यांचे एका मजल्याचे आज किती मजले झालेले आहेत याचे कुठला रिसर्वे
अद्याप बंद झालेला आहे, म्हणजे हे सगळे आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याच्यानंतर मला वाटतं प्रमोद भाऊ हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, आणि मी सूचना केली आता मी राज्याच्या संदर्भात पण ती शहराच्या संदर्भात प्रस्तुत आहे, म्हणून मी तुम्ही पण पुढे बोला जरूर. माझं असं म्हणणं आहे आपल्या शहराचं जे आत्ता आखून दिलेलं क्षेत्र आहे त्या सर्व क्षेत्राचा आपण एक पुरा सेन्सस का करत नाही, आणि आज तर ते शक्य आहे तुमचे टीपी प्लॉट आणि मग तुमच्या असलेल्या सार्वजनिक जागा सार्वजनिक स्थळं आणि प्रत्येक याची नामी बेनामी ही जे, आणि मग आपल्याला कळेल की आपल्याला जो प्लॅन आहे तो आपण त्या प्लॅनपासून काही किती बाजूला आहोत आणि आपला प्लॅन तो अंमलात आणण्यासाठी प्रत्यक्षात त्या अडचणी काय. एक दोन मिनिट थांबवायचं सर तुम्हाला. नाही नाही तो बोल त्यांना बोलू द्या त्यांना म्हणून हे का करू शकत मी प्रमोद भाऊला तेच विचारतो. आज आपल्याकडे एमएसईबीने सगळ्यांना सप्लाय दिलेला आहे, ते कस्टमर्स त्यांचे ऑन रेकॉर्ड आहेत, मग ह्या सगळ्या गोष्टींचं एकत्र पद्धतीने जर आपण हे घेऊ शकलो आणि त्यांच्या पद्धतीने जर त्यांची टॅक्स त्या ठिकाणी जर लावू शकलो तर मला असं वाटतं की आपला इन्कम हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होऊ शकतो. याशिवाय ऍडव्हर्टाइजमेंटच्या माध्यमातून मोठ्या मोठ्या शहरांमध्ये फार मोठं इन्कम त्या ठिकाणी केलं जातं. आज आपल्याकडे पर्यटन स्थिती आहे सर, आपण आपल्याला काहीच उत्पन्न नाही. आज खूप काही गोष्टी अशा आहेत की ऍडव्हर्टाइजमेंटच्या माध्यमातून आज इलिगली ऍडव्हर्टाइजमेंट खूप मोठ्या प्रमाणात आपल्या शहरामध्ये या ठिकाणी त्याचं कुठंतरी जर त्याचं मोजमाप झालं आणि त्याचं जर सेंट्रलाइज पद्धतीने जर त्याचं काही टेंडर होऊ शकलं, पण याच्यामध्ये होताना असं दिसतं की कुठेतरी जसा म्हणजे ठीक आहे ते आता आपलं दुर्दैव आहे, पण काही महापालिकेचे लोक असतील किंवा काही दुसरे इतर काही लोक असतात ते त्याच्यामध्ये त्यांना त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी ह्या गोष्टी देत नाहीत, आणि त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबल्यात. आणि हे सगळं होत असताना प्रशासनाचा एक जबाबदार प्रमुख आणि राजकीय व्यवस्थेतला एक प्रमुख ह्या दोघांनी एकत्रपणे येऊन त्या ठिकाणी ठीक आहे शहराच्या हिताचं असेल तर मग वैयक्तिक हिताला कुठेही त्यांनी कोणालाही हे केलं गेलं पाहिजे आणि त्या ठिकाणी शहराचं हित हे त्या ठिकाणी लक्षात गेलं पाहिजे. असे खूप सोर्सेस आहेत की ज्यामधून आपण इन्कम डेव्हलप करू शकतो. आता जसं आपण बीओटीच्या माध्यमातले सुद्धा काही विषय सांगितले, आज सुद्धा बीओटीच्या माध्यमात बरेचशी काही जागा बीओटीच्या माध्यमातून ह्या वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी दिलेल्या आहेत आणि त्यांची सध्याची अवस्था जर आपण आज पाहिली तर ते आता सुद्धा त्यांची कामं रेंगाळलेली आहेत. म्हणजे मला असं वाटतं की एखादा व्यापारी जर बीओटी त्या ठिकाणी एक जागा डेव्हलप करायला घेतो तर मला असं वाटतं की तो कुठल्या तरी व्यापारी याच्यातनं घेतो की त्याच्यातनं त्यांनी दोन पैसे लावेल आणि दोन पैसे तो कमवेल. मला असं वाटत नाही की तो 10 वर्ष त्या ठिकाणी पैसे फक्त अडकून ठेवण्यासाठी ती कुठलाही तो प्रोजेक्ट हाताळत असेल. पण हे होत असताना मग त्यांच्या अडचणी काय, त्यांना पॉझिटिव्हली आपण पुढे का नाही घेऊन जाऊ शकत, किंवा ते न झाल्यामुळे आपल्या शहराचं विद्रुपीकरण का होत आहे, ह्या सुद्धा गोष्टी त्या ठिकाणी विचार केल्या गेले पाहिजे. आणि याचं सातत्याने आम्ही त्या ठिकाणी सभागृहात असेल किंवा ज्या ठिकाणी आम्हाला प्लॅटफॉर्म उपलब्ध होते त्या ठिकाणी आम्ही ते बोलतो. पण होतं असं की गेल्या काही वर्षांमध्ये किंवा काही दिवसांमध्ये आम्ही असं बघतोय की जसं तुम्ही म्हणाल की आजचा काय प्रश्न तो सोडवा आणि आपला दिवस घालवा, आणि मी असताना मी कार्यकाळात मी काय केलं हे फक्त आपण दाखवा, याच्यापेक्षा पुढच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून शहरासाठी काय चांगलं असेल. माझ्या भले माझ्या क्षेत्र माझ्या कार्यकाळात काही चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी होऊ शकणार नाहीत, पण एक चांगली प्लॅनिंग होऊ शकेल की जी पुढच्या येणाऱ्या 2 वर्षांनी 5 वर्षांनी त्याचं फळ आपल्याला शहरासाठी खायला मिळतील. ह्या दृष्टिकोनातून जर केलं तर मला असं वाटतं की हे सगळं होणं आज महत्वाचं आहे. डीपीआर जे आहेत प्लॅनिंग जे आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये सोनी सरांसारखे जे एक्सपर्ट आहेत किंवा भोगे सरांसारखे आहेत यांना कुठे सहभागी केलेल्या दिसत नाही. एक्झॅक्टली सोनी सरांना मला वाटतं याच्याविषयी जास्त बोलायचं. मी एक भोगे म्हणजे उपमापूर असताना आम्ही एक आयुक्तांसोबत बैठक झाली होती, त्यावेळेस केंद्रेकर साहेब होते, त्यावेळेस काही काळासाठी ते होते, तेव्हा आमचं या विषयावर हे सुद्धा झालं होतं की कुठलाही अधिकारी किंवा कुठलाही लोकप्रतिनिधी हा काही कार्यकाळासाठी त्या ठिकाणी आलेला असतो. म्हणजे मी समजा उपमहापौर असेल तर मी 1.5 वर्ष होतो मी त्या ठिकाणी गेलं तर मी माझ्या प्रत्येक क्षेत्रात मी परत त्या ठिकाणी जाऊ शकत नाही, किंवा कुठलाही अधिकारी जेव्हा बाहेर गावून या ठिकाणी येतो तो 2 वर्ष 3 वर्ष 1 वर्ष राहतो आणि त्या ठिकाणी निघून जातो. पण याच्या सगळ्यांची जर परिणाम जर कोणाला भोगावे लागत असतील तर ती शहरातल्या नागरिकांना भोगावे लागतात. त्यामुळे एक ऍक्शन कमिटी किंवा एक प्लॅनिंग कमिटी अशी असली पाहिजे की जी डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून कुठलाही अधिकारी बाहेर गावून आला किंवा कुठलेही लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी ज्या 5 वर्षांनी येतात, कारण शेवटी एक स्थानिक स्वराज संस्था आहे, आज लेडीज आहे उद्या जेंट्स होतं, परत परवा रोटेशन काहीतरी वेगळं येतं, पण या सगळ्यामध्ये शहराची डेव्हलपमेंट थांबता कामा नये. आणि अशा ठिकाणी एक ऍक्शन कमिटी अशी असली पाहिजे की ह्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यांनी यांच्या सगळ्यांच्या ऍडवाईजनी आपण पुढे काय केलं गेलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून त्यांनी म्हणजे आलेल्या अधिकाऱ्यांनी सुद्धा आणि आलेल्या लोकप्रतिनिधी पदाधिकाऱ्यांनी सुद्धा यांचा सल्ला घेऊन पुढे गेलं पाहिजे. मला असं वाटतं ही खरी आज आपल्याला जर पुढे जायचं असेल तर अशा एक्सपर्ट लोक ज्यांनी अनुभव घेतलेले आहेत आणि अनुभवातून खूप काही शिकलेले नाही पण त्यांच्या त्या अनुभवाची शहर. मला एक याच्याविषयी एक कॉन्क्रीट प्रपोजल आहे, कारण मी औरंगाबादला मागेही हे प्रयत्न करणं हे कर्तव्य आहे, माझं शहर आहे. तर एकच मिनटं सांगतो, एक नागरिकांशी संवादाचा लोकप्रतिनिधी जरूर तुम्ही आमचं प्रतिनिधित्व करता,
वार्डचं करता आणि तुमचं कर्तव्य आहे आपल्या वार्डचं बघणं आणि समग्र शहराचं बनणं. या शहरामध्ये जे कोणी अनुभवी सुज्ञ लोक आहेत अशा 100 लोक तुम्हाला या 15 लाखाच्या लोकांमध्ये तुम्हाला जे वाटतील, आणि ते पक्षविरहित असले पाहिजे, पक्षाचे असले तरी हरकत नाही, शेवटी राजकारण हा आपल्या जीवनाचा भाग आहे, त्यालाही मी त्याज्य मानत नाही. तर तुम्ही असं एक थिंक टँक असं लोकांचं का करत नाही, आणि तुमच्या MCNच्या या कार्यक्रमाच्या माध्यमाने ताई जर ही सूचना आपल्या बरोबर आली, एक नागरी संवाद सुरू करत वॉर्डामध्ये. आज लोकांना काय वाटतंय, लोक उदासीन आहे, तटस्थ आहे आणि सहभागी होऊ शकत नाही, कारण स्वराज्य संस्था म्हणजे प्रातिनिधिक नव्हे सहभागीत्वाची लोकशाही. मला आता एक छोटी 2 मुद्दे मांडायचे सर, तुम्ही पण याच्यावर मला बोलावं असं मला वाटतं की स्मार्ट सिटी पेक्षा बॅलन्स सिटीची गरज आहे आपल्या औरंगाबाद. माझं तर म्हणणं आहे की स्मार्ट हा जो शब्द आहे सरांनी सांगितलेला, स्मार्टऐवजी नाही, स्मार्टला प्रत्येक अंग शहराचं स्मार्ट झालं पाहिजे. आणि सध्या जे काही प्लॅनिंग केलेलं आहे महापालिकेने, फक्त 2 गोष्टीवर त्यांनी स्मार्ट सिटी म्हणून हे केलं, एक ग्रीन फील्ड आणि दुसरं ट्रान्सपोर्टेशन आणि सॉलिड वेस्टसाठी. तर ह्या हे काय, हे फार 2 गोष्टीवर फोकस केलेलं आहे, त्याच्याने काही सिटी स्मार्ट होणार म्हणून होईल ओळखल्या जाणार नाही. आणि भोगे साहेबांनी जी गोष्ट सांगितली आहे, ही गोष्ट मी सुद्धा नेहमी वारंवार सांगत होतो की औरंगाबाद शहरासाठी सिमेंट रस्त्याची काय आवश्यकता आहे, की जिथं रेनफॉल, तुम्ही लोक काय बोलताय राजकीय भाषेमध्ये बोला, हे कंत्राटदारांच्या साठी आहे, हे लोकांच्या साठी नाहीये, हे का बोलत नाही तुम्ही? आणि मग प्राध्यापक देसरडा जर काही बोलायला लागले तर मग ते राजकारण होतं. हे बोक्यांचं राज्य आहे. हे कसं आहे की इथला रेनफॉल वर्षाचा 25 ते 26 इंच आहे औरंगाबादचा, त्याला अक्षरशः बिटुमन सुद्धा वेगवेगळ्या ग्रेडचे आहेत, पण त्याच्यापैकी 80-100 लागते आपल्याला, 30-40 सुद्धा लागत नाही, कारण की रेनफॉलच नाही आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मग एक याच्यावर मी बरेच चर्चा केली, इंजिनियर्स लोकांना सांगितलं की बा हे तुम्ही काय कॉन्क्रीट रोड का करून राहिले, म्हणे त्यांचं आयुष्य जास्त आहे. तर म्हटलं किती जास्त आहे, तर 15-20 वर्ष आहे. ॲक्च्युली कॉन्क्रीटचं आयुष्य 15-20 वर्ष, तर 50-60-70 वर्ष पाहिजे, आणि त्या हिशोबाने ते झालं पाहिजे जर कॉन्क्रीटचं करायचं आहे तर. आणि दुसरं की त्या कॉन्क्रीटचे रोड केल्यामुळे काय व्हायला की तुमचे लिमिटेड रोड होऊन राहिले ना, त्याच्यामुळे शहराचा इतर भाग तसाच राहून राहिला, कारण की एक्सपेंडिचर सगळं तिथंच चाललेलं आहे, 7 times 8 times. आणि हे रस्ते जे खराब होऊन राहिले त्याच्याबद्दल मला असं म्हणायचं आहे की ॲक्च्युली आपल्याकडे एक सिस्टीम पूर्वी होती आणि आताही सुद्धा ती संपली, आता ती राबवायला पाहिजे, की तुम्ही जे आता रोड करतायत, एक 5 वर्षानंतर 6 वर्षानंतर रोड तयार केला तर त्याच्यावर तुम्ही परत 2 crore 3 crore देताय, खरं म्हणजे त्याची आवश्यकता नाही. 2 crore 3 crore का देताय तुम्ही? ॲक्च्युली कसं आहे की दर 3 वर्षानंतर 4 वर्षानंतर रायडिंग सरफेस त्याचा खराब होतो, त्या रायडिंग सरफेसला फक्त आपण सिलकोटने करायचं आहे, पण सिलकोटनं कोणीच करत नाही, तर का करत नाही याचं सगळ्यांना अर्थ माहीत आहे सगळ्यांना, की नाहीतर मग कुठेही तुम्हाला खड्डा दिसणार नाही. बरं, पॅचवर्क आम्ही सुद्धा करत होतो, सरांच्या वेळेसही सुद्धा पॅचवर्क करत होतो, आम्ही असल्या टाईपचं पॅचवर्क कधीच करत नव्हतो. फारच रस्ता एखाद्या रस्त्याचा भाग समजा 200 meter 100 meter खराब झाला तर तिथं पेवरणी वगैरे करा, अदरवाईज तुम्हाला रस्त्याचे खड्डे चौकोनी करून तुमच्या ह्याच्यानी तुम्ही बुजवलं तर तुमचं एक्सपेंडिचर 10 to 15 times कमी होतो, आणि तो पैसा तुम्ही दुसरीकडे वापरा ना, लोकांच्या सोयीसाठी वापरण्याच्या बाबतीत बॅलन्स नाहीये. हा बिल्कुल नाही, बिलकुल विकासाच्या बाबतीत बॅलन्स नाही. एक आहे, आणि दुसरं आणखीन सरांनी सांगितलं होतं की रोड एंड टू सेंटर यायला पाहिजेत, हे अगदी खरोखर आहे, कारण की एन्क्रोचमेंट एंडवर होते आणि मग त्या एन्क्रोचमेंट याच्यावर सुद्धा आपण करायला पाहिजे. नाही, तांत्रिक आहे म्हणजे तिथं पैसा खर्च होतो ना, परत जरूर लोकांनी एन्क्रोचमेंट केलं मग त्याचं बांधलं, मग कोणीतरी येऊन उठतं की यांना कॉम्पेन्सेशन द्या, त्याच्यापेक्षा एंडला करायचं. आणि सेंटरला तुम्ही, तुमच्याकडे पैसा नसेल तर सेंटरचं डिव्हायडर मोठं करून टाका ना. आणि आज मोठमोठ्या सिटीमध्ये किंवा मोठमोठे जे हायवेज आहेत ना त्याच्यावर सुद्धा अशा प्रकारेच करतून राहिले की एंड टू एंड एंडपासून येतात आणि
हे बघा आता जितके सुपर हायवे वगैरे आहेत, आपण बघा तुम्ही अहमदाबाद गुजरात वगैरे मध्ये जाऊन, तो सेंट्रल डिव्हायडर केवढे मोठे आहे. जेव्हा तुम्हाला परत ट्रॅफिक इंटेन्सिटी जास्त वाढली तर डिव्हायडर कमी करा आणि तिथं रोड करून टाका. तुम्हाला इकडे होण्याची काही हे नाही आहे. सर मला असं विचारायचंय की ह्या सगळ्या आपण चर्चा केली याच्यामध्ये एक मनोबदल हा एक महत्वाचा मुद्दा होता ना. हा मनोबदल आपल्या नागरिकांमध्ये दिसतो ना, पदाधिकाऱ्यांमध्ये दिसतो ना, अधिकाऱ्यांमध्ये दिसतो. तर अधिकाऱ्यांमधला जो मनोबदल आहे तो कसा घडवावा लागेल आणि पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत सर मला असं वाटतं राठोड साहेब इथं आहे, मला प्रभू त्याही तुमच्या बोलायचं आहे. थोडस कर्मचाऱ्यांचा सुद्धा एक आदर असतो, आपल्या सगळ्यांनाच एक आत्मसन्मान असतो आणि त्या आत्मसन्मानाचा आदर करणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. बऱ्याच वेळा काय असतं, आता राठोड साहेब मान्य करतील करणार नाही तो भागवेगा, पण बरेच वेळा आमचे जे लोकप्रतिनिधी आहेत ना ते अशा तऱ्हेने बोलतात की त्या समोरच्या माणसाला खूप दुःख होतं. सगळेच अधिकारी वाईट असतात असंही नाही, पण बऱ्याच वेळा चांगल्या अधिकाऱ्याला असं बोललं जातं आणि मग त्याचा इंटरेस्ट निघून जातो. अधिकारी हे सगळे लोक आहेत ना, दिस इज ए फॅमिली. मी नेहमी सांगतो की कुठली संस्था ही कुटुंब आहे आणि कुटुंबाचा एक प्रमुख असतो, कुटुंबाचे सदस्य असतात. तर कुटुंब प्रमुख सदस्याचा आत्मसन्मान करतो, सदस्य त्याचाही आत्मसन्मान, प्रत्येकाचा आत्मसन्मान करावा. दुसरा माझा एक मुद्दा सांगायचा आहे की या महानगरपालिकेमध्ये सगळ्याच मनपामध्ये फिस्कल मॅनेजमेंट नावाची गोष्ट नाही. बऱ्याच वेळा आपण पैसा 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 विचार करतो. मी सहज एका ठिकाणी बोललो होतो की मला जर कोणी सांगितलं की तुम्ही मुख्यमंत्री आहात, मी सांगेल नगरपालिकेला एक पैसाही देऊ नका. का देऊ नका? लेट दीपिंगम डिपेंडंट इंडिपेंडंट डिपेंडन्सी स्वावलंबी व्हा. यांचा जो महसुली खर्च आहे तो सहज तुम्ही 20% कमी करू शकता प्रामाणिकपणे प्रयत्न केला तर. 20% महसुली खर्च कमी केला तर यू कॅन जनरेट अबाउट 100 crores 500 याच्यामध्ये, आणि त्या 100 crore तुम्ही शहराचा इतका विकास करू शकता. दुसऱ्यांच्या मी बजेटबद्दल बोलूया, आता विथ ड्यू रिस्पेक्ट आपल्याकडे कायदा आहे, महानगरपालिकेचा कायदा आहे, बजेट तेवढंच करावं जेवढं तुम्हाला एक्सपेक्टेड आहे. त्याला आपण इस्टिमेटेड का म्हणतो की अंदाजे मी तेवढा आकडा येऊ शकतो, फुगवू नये फुगवू. आता प्रॉब्लेम असा येतो तुम्ही 1000 crore बजेट करता आणि अकॉर्डिंगली यू स्टार्ट द वर्क, मग त्याचं जे बॅकलॉग आहे ते अर्धवट कामं इतकी राहतात की नवीन जो आयुक्त येतो तुमचं नवीन काम मंजूर नाही करणार, कारण तुमचे 500 crore कामं अर्धवट आहे आणि बजेटमध्ये तरतूद 200 crore आहे. म्हणजे जुने कामं पूर्ण करायला अजून 3 वर्ष लागणार आहे. तर व्हाय यू आर सिलेक्टेड न्यू वर्क, आणि तिथे मग संघर्ष सुरू होतो. कारण प्रत्येक सदस्याला वाटतं माझे कामं झाले पाहिजे, आयुक्त म्हणतो माझ्या तिजोरीत एवढे पैसे आहे. तर नेहमी बजेट तयार करताना ही काळजी घ्यावी की आपण जेवढं अपेक्षित उत्पन्न आहे एक 5-10% मागं पुढे होऊ शकेल, पण 500 अपेक्षित 1000 crore बजेट देर इज समथिंग रॉंग. दुसरं अजूनही मला समजलं नाही की जनरल बॉडी अर्थसंकल्प मंजूर करते, महापूर नव्हे. पण प्रत्येक वेळ पाहतो मी की जनरल बॉडी महापौराला ऑथोराईज करते, तुम्ही आता बजेट फायनल करा, असं कायद्यात कुठेही लिहिलेलं नाही. हे अधिकार जनरल बॉडी महानगरपालिका देऊच शकत नाही, हे तर तुम्ही सीएमला सांगण्यासारखं झालं ना की विधानसभेनं अधिकार दिला सीएमला, तुम्ही बजेट फायनल करा. डेलिगेट नाही त्यांचा अधिकार. तर मला अजून समजलं असं का करता, आणि बजेट 31 March आज मंजूर व्हायला पाहिजे. बऱ्याच वेळा बजेट जून जुलै ऑगस्ट, आता हे नवीन पद्धत झाली की बजेटचं एक वर्ष आहे, आर्थिक वर्ष, केंद्र सरकार राज्य सरकार सर्व सरकार बजेट हॅज टू बी कम्प्लीट बिफोर 31 March वैधानिक आहे. अजूनही आता राठोड साहेब ते मोठ्या पदावर राहिलेले आहे, असं याच्यामध्ये आपण सुधारणा का नाही करू शकत? जनरल बॉडीने 2 दिवस बैठक घ्यावी पण त्यांनी मंजूर करावं. व्हाय दे शूड डिलिगेट द पॉवर्स टू दी महापौर, जे कायद्यात बसत नाही. तेव्हा माझी अशी विनंती राहील की सदस्य असो की आयुक्त असो, सगळ्यांनीच महानगरपालिकेचा जो कायदा आहे त्याला अनुसरून काम करावं. त्यात काही कमतरता असेल तर दुरुस्त करा. आपल्या विधानसभेला सगळे अधिकार आहे, तुम्ही पाठवा, दे विल चेंज इट. आणि कृपा करून राठोड साहेब की या रस्त्यावर मधात जे पोल आहे ते काढण्याचा एक मॅसिव्ह प्रोग्राम घ्या. सीएम साहेबांवर बैठक लावा, एमएससीबीला सांगा, टेलिफोनवाला सांगा,
पण कृपा करून सगळे रस्ते रुंद करतो आपण, मधात पोल असते, मधात पोल आहे. आणि काय उपयोग आहे, तुम्ही लोकांच्या जागा घेता, भांडण करता, पोलिसाला बोलावता, आणि शेवटी मधात पोल आणि बाजूला मग टपरी. तर याच्याबद्दल म्हणजे याला पैशाची गरज नाही. वी कॅन हॅव ए मिटिंग विथ द सीएम, ऑनरेबल सीएम, आणि ते सांगा की तू बोला एमएसएफच्या लोकांना, टेलिफोन लोकांना, आणि हे करा, आणि वी विल शेअर द एक्सपेंडिचर शहरामध्ये. आणि हे जे पैसे मागतात ना एमएससी वगैरे, खरं म्हणजे त्यांना द्यायला नाही पाहिजे, त्यांच्या मेंटेनन्स मध्ये हे त्यांनी काम करायला पाहिजे. पण त्याच्यासाठी सरांनी सांगितलं, जसं सरांनी सांगितलं की हाय लेवलला मीटिंग झाली पाहिजे सीएम बरोबर, हाय लेवलला मीटिंग करून म्हणूनच पैसे लागणार नाही त्याला. स्मार्ट सिटी साठी हे सगळे मुद्दे सरांच्या काळामध्ये ना हटवण्यासाठी पैसे देत नव्हतो म्हणून आम्हाला मेंटेनन्स मध्ये शिफ्ट करतात. नाही नाही, मला एक याला असं वाटतं की नागरिकांच्या वतीने एक छोटी सूचना मी करतो की लोक सहभाग वाढवणं आणि या गोष्टी केल्याशिवाय होणार नाही. पण पटलं पाहिजे की लोक इथे सगळे प्रामाणिकपणाने, हे शहर हे काही कंत्राटदार आणि काही लोकप्रतिनिधी आणि हा नेता बाबू यांच्यामधला संघर्ष नाही आहे, ह्या लोकांचं जीवन आहे. म्हणून तुम्हाला मिशन लागेल याच्यासाठी. याच्यामध्ये आता आपण काही जो प्रश्न विचारला, सांगितलं होता की मानसिकता बदलण्याची किंवा यांची, खरंच आजचा हा कार्यक्रम खूप चांगला आहे की ज्यात चांगले भोगे साहेबांकडनं किंवा दिसून चांगले मुद्दे या ठिकाणी आलेत, आणि खरंच त्याच्यावरती पुढे काम करायला मलाही आवडेल. याच्यामध्ये एक लोकप्रतिनिधी म्हणून मी एवढं सांगू शकेल की सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की जसं तुम्ही म्हणलं की मानसिकता बदलण्याची किंवा लोकप्रतिनिधी बदलण्यासाठी काय करायला पाहिजे, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे संवाद, कम्युनिकेशन. मी तेच म्हणतो, आणि कम्युनिकेशन नसल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी निर्माण होतात असं माझं वैयक्तिक म्हणजे अनुभव याच्यामध्ये आहे. कारण बऱ्याचदा होतं असं की सगळे नगरसेवक म्हणा, लोकप्रतिनिधी जनरल बॉडीमध्ये त्या ठिकाणी येतात आणि त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांना असं वाटतं, मोठ्या अपेक्षा येतात की आमचे प्रश्न या ठिकाणी मांडल्याने सुटतील, आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी त्या ठिकाणी प्रशासनाचे अधिकारी असतात, प्रशासनाचे प्रमुख असतात, आणि एक विश्वास घेऊन त्या ठिकाणी ते आलेले असतात. आणि त्या विश्वासामुळे जेव्हा त्या ठिकाणी ती चर्चा होते आणि त्याच्यातनं जर काही पॉझिटिव्हली जर फ्रुटफुल जर बाहेर काही आलं तर असं वाटतं की आपण या ठिकाणी बोललो, आपल्या प्रश्नांचं या ठिकाणी मांडल्यामुळे त्या प्रश्नांचं निरासन झालं आणि प्रशासनाच्या वतीने ती प्रश्न सुटली, तर तो एक विश्वास आणि एक बॉन्ड निर्माण होतो. पण गेल्या काही दिवसांमध्ये असं झालेलं आहे की लोकप्रतिनिधी हा त्या जनरल बॉडीमध्ये येऊन ओरडून अक्षरशः घसा त्याचा बसून जातो. पण ऍक्शन जो व्हायला पाहिजे प्रशासनाच्या वतीने किंवा त्या, तो येताना दिसत नाही, आणि त्यामुळे तो जो एक विश्वासाचा बॉन्ड जो निर्माण होतो तो बॉन्ड कुठेतरी निर्माण होताना दिसत नाही. तुम्ही अधिक स्पष्ट का बोलत नाही प्रमोद, की असं म्हणा की आम्हाला जे दिलेले आयुक्त असतात ते आम्हाला चालत नाही. व्यक्तीबद्दल मी सुद्धा बोलत नाही, मी नाव नाही घेतलं आयुक्ताचं, पण आयुक्त जर काही काम करायला लागत असतील आणि सगळे लोक आणि ते जर एवढे असतील आणि इथे खरा मला एक मिनिट फक्त बोलायचं आहे, मला दिसलं साहेब या ठिकाणी, हे बघा आम्हाला, आम्ही इथे लोकांकडनं लोकांची कामं करायला आलेलो आहोत. अधिकारी ए असेल, बी असेल, सी असेल, त्याच्याशी आम्हाला काही सारोसं नाही. आम्हाला आमचं त्या ठिकाणच्या त्या भागातल्या विकासाच्या दृष्टीने जे काही कामं असतील ती झाली पाहिजे. शेवटी रिझल्ट मिळाला तर लोक आम्हाला बोलतील, कारण आम्हाला दर 5 वर्षांनी परीक्षा द्यावी लागते. कुठल्याही अधिकाऱ्याला किंवा कुठल्याही प्रशासनाच्या याला कुठल्याही परीक्षेला सामोरं जावं लागत नाही, जे की एका लोकप्रतिनिधीला त्या ठिकाणी जावं लागतं. आणि असं असताना मी एक लोकप्रतिनिधी, माझी जबाबदारी ही आहे की मी काम करून घेणं, अधिकारी कुठला आहे काय त्याची काही घेणं देणं नाही. पण यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं त्यांच्याशी होणारं कम्युनिकेशन असलं पाहिजे, आणि ते जर ते कम्युनिकेशन होत असेल तर मी रिझल्ट ओरिएंटेड काम करेल. पण जर माझं कम्युनिकेशनच होत नसेल, जर त्या दृष्टिकोनातून पुढे काही पावलंच पडत, म्हणजे पहिलं पाऊल आहे कम्युनिकेशन, आणि तेच जर होत नसेल तर नॅचरली रिझल्ट आम्हाला मिळणार नाही. आणि जर तो रिझल्ट मिळण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टीतनं मग फ्रस्ट्रेशन यायला सुरुवात होते, आणि कुठेतरी राग आणि कुठेतरी मग मान अपमान ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी घडायला लागतात. तर मला असं वाटतं की नक्कीच लोकप्रतिनिधीमधून मी किंवा आम्ही बाकीचे सुद्धा या ठिकाणी कम्युनिकेशनला जर आपण कुठेतरी अधिकाऱ्यांच्या वतीने किंवा प्रशासनाच्या वतीने चांगली जर आपण पॉझिटिव्हली भूमिका घेतली तर नक्कीच त्यातनं आपल्याला चांगली मानसिकता सुद्धा निर्माण होईल आणि चांगल्या गोष्टी सुद्धा त्या ठिकाणी होईल. आणि मला असं वाटतं की अधिकारी म्हणून त्या ठिकाणी काम करत असताना नक्कीच त्यांच्या पण खूप अडचणी आहेत, ते सुद्धा खूप चांगल्या पॉझिटिव्ह भूमिकेतनं शहरात आलेले असतात. पण हे आल्यानंतर त्यांनी सुद्धा इथल्या एक्सपर्ट्स लोकांची काही जे काही या ठिकाणी राहून मोठ्या पदावर राहिलेले लोक आहेत किंवा हे आहेत त्यांच्याकडनं सुद्धा काही गोष्टी त्यांनी इनपुट्स घेतले गेले पाहिजे की ज्याचा फायदा कमी काळामध्ये जास्तीत जास्त रण काढण्यासाठी शहराचे चांगले विकास करण्यासाठी आपल्याला होऊ शकतो. अशा दृष्टिकोनातून जर हे झालं तर मला असं वाटतं की नक्कीच आपलं शहर स्मार्ट होणार. आता याच्यामध्ये मला एक बोलायचं, तुम्ही फक्त संवाद म्हटलं होतं पण त्याच्यात परत सरांनी सांगितलं तसं रिस्पेक्ट सुद्धा हा पाहिजे, संवाद आणि विश्वास. आणि याच्या पलीकडे जाऊन आणखी मला एक सांगायचं, एकमेकापासून काही दिवसात तो विश्वास जो आहे तो संवाद आणि विश्वास हा एकच आहे. संवाद झाला तर विश्वास वाढतो आणि कुठेतरी आणि याच्यामध्ये मला तुम्ही जो काम एक्सपेक्ट खुल्या पाहिजे तुम्ही
जे स्टाफ कडून काम करतात. आता मी तुम्हाला सांगतो की सिटी स्मार्ट व्हायला पाहिजे, सगळं स्मार्ट व्हायला पाहिजे. तो आपला इंजिनिअरिंग विंगला मी जेव्हा बघतो तर ती स्मार्ट नाही आहे ना. तुम्ही नवीन मुलं का घेत नाही? जो डिझाईन RCC डिझाईन मी 20 दिवस 1 महिना लावून घरी लावून बसत होतो तो आज 2 मिनिटात मिळतो, पण हे व्यक्ती करू शकत नाहीत ना आज. आणि तुमच्याकडे स्टाफ किती आहे? भोगे सरांच्या वेळेस जेवढा स्टाफ होता ना त्याच्या 1/3 सुद्धा स्टाफ नाहीये. त्यावेळेस कामं कमी होते आमची, मोठी अडचण. आणि एक स्मार्ट स्टाफ तुम्ही नेमायला पाहिजेत ना. याचं सगळं प्लॅनिंग जे आहे, जे स्मार्ट सिटीचं जे प्लॅनिंग आपण आता जो एक अर्धा तास चर्चा आपण केली त्याच्यामध्ये, म्हणजे माझ्या दृष्टीने 3-4 मुद्दे. एक तर पहिला जो आहे तो मनोबदल, दुसरा आहे तो परस्परातला आत्मविश्वास, तिसरं जे आहे ते आम्हाला बॅलन्स सिटी हवी आहे. स्मार्ट सिटीची आज आमच्याजवळ गरज नाही, कारण तुम्ही एका भागाचा विकास होतो आणि एक भाग हा बकाल होत चाललाय. आणि सगळ्यात शेवटी जे आहे ते आज आम्हाला आमचं कर संकलन कर हे वाढवणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळेस आम्ही कटोरा हातात घेऊन ना केंद्र सरकार समोर जाऊ शकतो ना राज्य सरकार समोर जाऊ शकतो. हे सगळं झालं तर आम्हाला स्मार्ट सिटीचा विचार करता येईल असं मला वाटतं की आजच्या या चर्चेमधनं पुढे आलंय. तर आपल्या सगळ्या मान्यवरांचं मत मला वाटतं की याच्यावर काय आहे, आपण 1-2 मिनिटांमध्ये 2-2 सेकंदांमध्ये सगळ्यांनी सांगावं की हे 4 मुद्दे योग्य आहेत का, तर आपली सिटी स्मार्ट होऊ शकेल का? नक्कीच हे 4 मुद्दे महत्वाचे आहेत शहराच्या डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून आणि पुढच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून. पण हे मुद्दे करत असताना आपण टेम्पररी विचार न करता लॉंग टर्म प्लॅनिंग करून त्या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या मुद्द्यांचा आपण अभ्यास केला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून पुढची प्लॅनिंग झाली पाहिजे. आणि ज्या काही गोष्टी सरकारकडनं, केंद्र सरकारकडनं, राज्य सरकारकडनं आज आपल्याला उपलब्ध आहेत त्या कशा पद्धतीने लवकरात लवकर ग्राउंडवरती फील्डवरती आपण उतरू शकतो आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या अडीअडचणी असतील, मान अपमान असतील, या सगळ्या गोष्टी सोडून आपण फक्त डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून विचार केला गेला पाहिजे आणि लवकरात लवकर आलेल्या सगळ्या गोष्टी ग्राउंडवर उतरून नागरिकांना आपण या सगळ्या सुविधा दिल्या पाहिजे असं म्हणजे सर. मला वाटतं 3-4 मुद्दे, एक तर दोघांमधला सलोखा हा इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे, 2 आमचं वित्तीय व्यवस्थापन ते इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे, 3 आमचं कुठंतरी प्रायोरिटायझेशन ज्याला म्हणतो आपण प्राधान्यक्रम निश्चित व्हायला पाहिजे आणि लिस्ट कॉस्ट सोल्युशनवर भर द्यायला पाहिजे. म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये उत्तम सेवा तुम्ही कशा देऊ शकाल या शहराच्या संदर्भात, तर लिस्ट कॉस्ट सोल्युशन जर आपण अडॉप्ट केलं तर मला वाटते आज जी त्यांची वित्तीय स्थिती आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला अनेक चांगले कामं करता येईल आणि राज्य सरकारवरची डिपेंडन्सी अधिक प्रमाणात कमी होऊ शकेल. मनोबदलासाठी शहरातले जे 15 लाख लोक आहे आणि सेवेत असलेले, निवृत्त असलेले, वेगवेगळ्या तऱ्हेने विचार करणारे खूप लोक आहेत आणि मला वाटतं आपल्या वतीनं प्रमोद भाऊ हे त्यांच्या सर्व लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचवतील की आपण एक संवादाची प्रक्रिया सुरू करूया. एक शहरातल्या वेगवेगळ्या थरातल्या 100 लोकांची एक तुम्ही बैठक घ्या ज्याने आपण शहरामध्ये संवाद करायला लागलो आहे आणि मनोबल बदलेल. दुसरं जे आहे की वित्तीय कर संकलन जास्त करणं शक्य आहे. शहरामध्ये अब्जाधीश कोट्याधीश लखपती लोकांची कमी नाही आणि गरीब लोक आहेत. मग 20 लाख लोकांच्या शहराला जर आपल्याला हे करायला लागेल तर त्याला आवश्यक तो निधी आहे, फक्त ती वसूल करण्याची राजकीय इच्छाशक्ती आणि कर लावलं म्हणजे लोक आपल्याला निवडून देणार नाही ही जरा मानसिकता बाजूला केली पाहिजे. केव्हा ना केव्हा तरी कठोर निर्णय लोकांना पटणारा नसला तरी तो घ्यावा लागेल. तिसरी बाब मला असं वाटतं की राजकारणाच्या संदर्भात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये फार तू मैमयचं राजकारण करण्याऐवजी या देश या शहरातल्या 15-20 लाख लोकांना आम्हाला सर्व सुविधा पुरवायच्या आहे आणि सर्वांना गुणागोविंदांनी राहायचं आहे. आणि चौथी आणि शेवटची बाब जी आत्ता म्हणाली की वित्तीय व्यवस्थापनाबरोबर आम्हाला एक अशी संस्कृती निर्माण करायला पाहिजे, कारण आपल्या शहराचा जो एक आपलं प्रत्येक शहर एक त्याचं एक वैशिष्ट्य आहे, ते वैश्विक आहे आणि स्थानिक आहे आणि आमच्या शहराचा जो वारसा आहे तो सगळं लक्षात घेऊन हे शहर आम्हाला फार भव्य दिव्य मोठ्या उड्डाणपुलाचं, पंचतारांकित हॉटेलांचं, लखलखाटाचं शहर नको, पण एक सुंदर आणि एक ज्याला आपण म्हणूया की सुसंस्कृत शहर म्हणून उभं राहील आणि याच्यासाठी ही संवादाची प्रक्रिया आपण चालू ठेवली पाहिजे आणि त्याला
एकच शब्द मी म्हणेल की जो सार्थक आहे, मिशन म्हणजे लोकांच्या प्रति बांधिलकी. आणि आत्ता जे जन्माला आले नाहीत ते सुद्धा उद्या इथे जन्माला येतील तेव्हा, किंवा इथले तरुण वृद्ध हे सर्व या शहरामध्ये, हे माझं शहर आहे हे अभिमानाने होऊ शकतील. ज्या शहरामध्ये विद्यापीठ आहे, ज्या शहराच्या आजूबाजूला अजिंठा वेरूळ आहे, ज्या शहरामध्ये कला संस्कृती आहे, या सगळ्या शहराला फार सुंदर बनवण्याची आपल्याला संधी आहे. आणि मी MCNला मनापासून धन्यवाद देईन की त्यांनी आज पुढाकार घेऊन या शहराच्या भविष्याच्या संदर्भात एक जी चिंता व्यक्त केली, आणि उत्तमरावजीसुद्धा इथे आले होते, तर मला असं वाटतं की ही एक चांगली सुरुवात आहे आणि हे आपल्याला सातत्याने एक तर शहरातले कामं करताना त्याचे दोन विभागणी करायला पाहिजेत, एक शॉर्ट टर्म प्लॅनिंग आणि एक लॉंग टर्म प्लॅनिंग. तर शॉर्ट टर्म प्लॅनिंगमध्ये जसं सरांच्या वेळेस शॉर्ट टर्म प्लॅनिंगमध्ये आम्ही चौक चांगले केले सरांचे, तर त्यावेळेस अगदी लोकंसुद्धा खुश व्हायचे, ती झाली शॉर्ट टर्म प्लॅनिंग. त्याचबरोबर आपण ही लॉंग टर्म प्लॅनिंग केली पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की फायनान्सचा जेव्हा विचार आला तर माझं राठोड साहेबांना म्हणणं आहे की राठोड साहेब अनावश्यक कामं फार होत आहेत, त्यांना कात्री लावली पाहिजे, याची काही आपल्याला आवश्यकता नाही. एक आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हे डांबरीकरण हे कधी या शहरासाठी बंद करा, त्याचं कारण असं आहे की आपण एक तर आता थोडंसं तुम्हाला सांगतो की जे काही गल्लीबोळामध्ये काँक्रीटचे रस्ते झालेले आहेत आपण एकदा निरीक्षण करावं त्यांचं, आणि त्यांची लाईफ किती राहील ते एक. आणि दुसरी गोष्ट आहे की आता उद्या वॉटर सप्लाय, टेलिफोन ह्या सगळ्या लाईनी जातील, आणि काँक्रीट खोदल्या रोड जर खोदल्या गेले तर काँक्रीटचा कधी जोड होत नाही, पर हे डांबरीकरणानं चांगलं होऊन जाते पण काँक्रीटचं हे होत नाही. परत तुम्ही परत जरी तिथं खोदलं आणि पुन्हा काँक्रीट टाकलं तर त्यांचा मेळ बसत नाही जोड. तर त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे शक्यतोवर की हे काँक्रीटिंगकरण जर टाळलं तर जास्त चांगलं राहील, आणि हे करावं म्हणजे खर्चामध्ये सुद्धा कमी होईल, तुम्हाला जास्तही कामं करता येईल. आणि फारच जर मोठे जे आपले हायवे किंवा मोठे रस्ते जे आहेत त्या रस्त्याची तुम्ही एखादी लेन जर काँक्रीटची केली तर हरकत नाही, पण बाकीच्या सगळ्या लेन ह्या डांबरीकरणाच्या पाहिजे. आणि तिसरं सरांनी सांगितलं होतं की फ्लायओव्हरचा काही फायदा नाही कुठल्या महावीर चौकाच्या, ॲक्च्युली मला असं म्हणायचं की तो विरुद्ध दिशेने झालेला आहे, त्याच्यामुळे त्याची युटिलिटी अगदी झिरो झालेली आहे, किंवा दिवसातून 40-50 व्हेकल तिथून जातात, तर तो एक त्यातला एक भाग आहे लक्षात ठेव. अर्धा तासापासून आपण जी चर्चा स्मार्ट सिटीच्या संदर्भात करत आहोत त्यावर आपल्या सगळ्या मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. स्मार्ट होण्यापेक्षा मन स्मार्ट झाली पाहिजेत, विचार स्मार्ट झाले पाहिजेत, सिटीचा बॅलन्स विकास झाला पाहिजे असं आपल्या आजच्या या चर्चेतून पुढे आलेलं आहे. इथे सर्वजण आले त्याबद्दल मी आपले MCN परिवारातर्फे सगळ्यांचे आभार मानते. सर तुम्ही येऊन तुमचे विचार इथे व्यक्त केले त्याबद्दल आमच्या MCN तर्फे आपले आभार. आपण असेच पुन्हा भेटत राहू, शहर विकासावर खूप मुद्दे आहेत, त्याच्यासाठी हा वेळ पुरेसा नाही, आपण वेळोवेळी आपण चर्चा करत राहू. पुन्हा एकदा आमच्या सगळ्यांतर्फे आपले सगळ्यांचे धन्यवाद, नमस्कार.